बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय आहे तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. विटा बस स्थानकात युरिनचे रूपांतर पाण्यात करणारा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट. तरुण अभियंता बाबू पवार यांचा यशस्वी प्रयोग. आम्ही आपणास जी गोष्ट सांगणार आहोत ती कुठल्या चित्रपटातील फुंगसुक वांगडूची नाही. ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील गांधीनगर विटा येथील तरुण अभियंता बाबू पवार यांची. विटानगर परिषदेने दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर बाबू पवार यांनी नवे नवे उपक्रम यशस्वी करत नगरपालिकेला देशात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. Population between 25,000 to 50,000. Best City in Innovation and Best Practices Award goes to Vita Maharashtra. बहुत बहुत बधाई हो मेयर साहिबा को और जो तमाम सारे जो हमारे अधिकारी हैं और आप सबके माध्यम से पूरी जनता को बहुत बहुत बधाई और बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू. बस स्थानक परिसरातील युरिनाल मध्ये असलेली अस्वच्छता आपण अनुभवलेली असेल. अनेक जण येथे फ्लशचा वापर करीत नाहीत त्यामुळे दुर्गंधी सुटते, हवा प्रदूषण होते, तसेच या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतो. बाबू पवार यांनी विटा बस स्थानकात युरिन पासून पाणी आणि याच पाण्याचा वापर स्वच्छतेसाठी करण्याचा अभिनव यशस्वी प्रयोग केला आहे. स्मार्ट वॉटरलेस युरिनल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय वॉटर यूज करावं लागत नाही. ऑटोमॅटिकली जे काही वेस्ट युरिन असणार आहे ते आपण रिसायकलिंग करतो वॉटरमध्ये आणि तेच वॉटर आपण ॲज अ फ्लशिंग आणि गार्डनिंगसाठी यूज करणार आहे. एक कॉईन बेस्डचं सिस्टीम आहे पूर्णपणे. पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये 1 किंवा 2 रुपयाचा कॉईन टाकायचा आहे आणि कॉईन टाकल्यानंतर आपल्याला आत जाण्यासाठी ॲक्सेस मिळतो आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर हा लॉक आपल्याला क्लोज करायचा आहे. आतमध्ये गेल्यानंतर ॲटोमॅटिकली इथे लाईट आणि एक्झॉस्टन चालू होतो आहे. त्याला आतमध्ये ॲटोमॅटिकली फ्लशिंगची सुविधा आहे. शहरातील जलाशयात निर्माल्य प्लास्टिक तसेच इतर कचरा साचलेला असतो, यामुळे जलप्रदूषण होते. या समस्येवर मात करणारे अल्पदरात परवडेल असे ट्रॅश मशीन बनवले आहे. या मशीनमध्ये इंधनाचा वापर न करता सोलर ऊर्जेवर त्याची कार्यप्रणाली विकसित केली आहे. यामुळे इंधनाची बचत होतेच पण हवा प्रदूषण देखील होत नाही. आता आपण सगळीकडे पाहतोय जसं की पाण्याचे जे काही साठे असतील, तलाव असेल, ओढ्या असतील, नाले असतील, तर अशा सर्व ठिकाणी जे काही पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा फुले म्हणा बाकीचा कचरा असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. तर मनामध्ये एक संकल्पना आली होती की ह्याच्यावरती आपण काय करू शकतो. तर आत्ताच्या घडीला एक जगा एक्झिस्टिंग सिस्टम आहे त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. म्हणजे ती सिस्टम बसवून ते जो काही कचरा असेल पाण्यावरचा तो बाहेर काढणे हे खूप म्हणजे कॉस्टली पण आहे आणि ते न परवडणार आहे. तर ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून अशी एखादी सिस्टम असेल की जी सोलारवरती चालेल, इको फ्रेंडली असेल आणि त्याचं जे काही ऑपरेशन्स असतील ते आपण मॅन्युअल आणि रिमोटली त्याला कंट्रोल करू शकतो आहे. तर अशी एक कल्पना डोक्यामध्ये आली आणि त्याच्यातूनच आम्ही हे ट्रॅश क्लिनर जे आहे ते आम्ही डिझाईन केलं आहे. प्रोजेक्ट तयार करत असताना महत्त्वाची जी काही क्रिटिकल गोष्ट होती ती म्हणजे की हे मशीन पाण्यावरती चालणार होतं, ह्याला वायरलेसली ऑपरेट करायचं होतं. जे काही पाण्याचा फोर्स असेल जसं की लाटा वगैरे ह्याच्यामध्ये पण ते चाललं पाहिजे, तर त्यासाठी खूप आर एन डी करणं गरजेचं होतं.
सुरुवातीला आम्ही याची जी काही रिसर्च होता जो काय आर&डी वर्क होतो ते आमच्या लॅबला घेऊन आम्ही याचं स्विमिंग टँकमध्ये जर टेस्टिंग घेतलं प्रॉपरली सेकंड टाइमला आम्ही याला तलावामध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर मग हे मशिनीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स वगैरे होते ते आम्ही रिमूव्ह करून एक आता प्रॉपर मशीन तयार केलं आहे. सोलर बेस्ड सिस्टम असल्यामुळे याला इंधनाची कोणतीही म्हणजे डिझेल पेट्रोलची काही गरज भासत नाही आहे. याच्यामध्ये लेफ्ट राईट फॉरवर्ड रिव्हर्स स्टॉप अशा मुवमेंट्स आपण वायरलेसली आणि मॅन्युअली देखील याला कंट्रोल करू शकतो आहे. 300 किलोपर्यंतचं वेट ह्याला सस्टेन होतं आहे आणि जो काही थ्रॅश असेल कचरा असेल त्याचं जे स्टोरेज आहे ते नियर अबाउट 100 किलोपर्यंत आहे आणि तुम्ही याच्यावरती दोन व्यक्ती आरामशीर याच्यामध्ये पाण्यामध्ये जाऊ शकता. असं हे मशीन अतिशय सोयुक्त फायदेशीर आहे. कचरा कुंड्यांमध्ये लक्ष न दिल्याने त्यांच्या आजूबाजूला कचरा असतो, त्यातून तो परिसर आणखीनच गलिच्छ दिसतो. यासाठी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी आधुनिक ऑटोमॅटिक कचरा कुंडी बनवली आहे. यामध्ये कचरा भरल्यानंतर ती 3 वेळा ऑटोमॅटिक कचरा दाबला जातो. यामध्ये असणारा कचऱ्याची लेवल समजते. तसेच जाहिरात करणारी स्क्रीन देखील बसवण्यात आली आहे. इंजिनिअरिंग संपल्यानंतर पुण्यामध्ये एका ठिकाणी जॉब लागला. जॉब पण सॅलरी कमी असल्यामुळे बिझनेसमध्ये वळण्याचा एक मी डिसिजन घेतला. बिझनेसमध्ये वळल्यानंतर ॲक्च्युली इंजिनिअरिंगच्या मुलांची ट्रेनिंग घेणे वर्कशॉप्स घेणे प्रोजेक्ट्स करून देणे इत्यादी कामे करत होतो. पण ही कामे करत असताना तेच कन्सेप्ट्स ॲक्च्युली रिपीटेडली वर्कआउट होत होत्या. त्यामुळे मनामध्ये खंत होती की आपण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, काहीतरी मोठं करावं. तर हे आतल्या आत कुठंतरी रुचत होतं. मग सो डिसाईड केलं की आपण हे काम करत असताना आपण पॅरलली एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये वर्क करावं. सो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करत असताना ठरवलं की आता कोणत्या डोमेनमध्ये काम करायचं, ॲग्रिकल्चरलमध्ये असेल, इंडस्ट्रियल झोनमध्ये असेल. तर सुरुवातीला मी ॲग्रिकल्चरल डोमेनमध्ये वर्क करायला सुरुवात केली. ॲग्रिकल्चरल डोमेनमध्ये काम करत असताना आम्ही ॲटोस्विच असतील, मोबाईल ॲटोस्विच असतील, सिंगल फेज पॅनल, 3 फेज पॅनल याचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं आहे. पण कॉम्पिटिशनमुळे मी ह्याला प्यारलं दुसऱ्या एखाद्या सेक्टरवरती काम करण्यासाठी म्हणजे करावं ही काळाची गरज होती असं जाणवत होतं. सो मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्याचा डिसिजन घेतला. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना सुरुवातीला मी स्मार्ट सिटीच्या अंदर ज्या काही गोष्टी होत्या मनामध्ये त्याचं एक प्रेझेंटेशन मी विटानगर परिषद विटा येथे रोकडे साहेब आणि नगराध्यक्ष वैभवदादा यांना दिले. तर ॲक्च्युली त्या प्रोजेक्टला तेव्हा ग्रीन सिग्नल भेटला आणि मी माझ्या गव्हर्नमेंट सेक्टरचं फर्स्ट प्रोजेक्ट लॉन्च करत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये मला भरपूर असा चांगला प्रतिसाद भेटत. मी 40 पेक्षा जास्त नगरपालिकांना मी माझे निरनिराळे प्रोजेक्ट्स लॉन्च केले. याच्यामध्ये सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन असेल, डिस्पोजल मशीन्स असतील, टॉयलेट फीडबॅक मशीन्स असतील, त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवरती मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. त्याच्यानंतर मी मागच्या वर्षी पुन्हा एकदा विटानगर परिषदेच्या माध्यमातून आणि सीओ सर पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी स्मार्ट डस्टबिन ह्या प्रोजेक्टला लॉन्च केला. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे की त्या प्रोजेक्टला मागच्या वर्षी वेस्ट झोनमधून फर्स्ट प्राईज भेटलं इनोव्हेशन अँड प्रॅक्टिसेसमध्ये. आणि तीच माझ्या कामाची खरी ओळख बनली. इनोव्हेशन अँड प्रॅक्टिसेसमध्ये फर्स्ट प्राईज भेटल्यामुळं सर्व स्तरातून लोकांच्यामधून कौतुक केलं गेलं आणि हळूहळू खूप चांगल्या पद्धतीने मला कामे भेटत गेले. आणि त्याचाच प्रतिसाद त्याचाच अनुभव म्हणजे की मी त्याच्यानंतर एक नवीन प्रोजेक्ट म्हणजे थ्रॅश क्लीनर लॉन्च केला. त्याच्यानंतर अजून एक प्रोजेक्ट असेल जो स्मार्ट वॉटरलेस युरिनल हा एक प्रोजेक्ट लॉन्च केला. ॲक्च्युली स्मार्ट वॉटरलेस युरिनल याच्यामध्ये मी युरिनचं रिसायकलिंग वॉटरमध्ये केलं आणि तेच वॉटर जे होतं ते फ्लशिंगसाठी आणि गार्डनिंगसाठी यूज करावं अशी एक संकल्पना मनामध्ये आली. स्मार्ट डस्टबिन ही संकल्पना अशी होती की त्याच्यामध्ये कॉम्पॅक्शन टेक्नॉलॉजी आम्ही यूज केली गेली होती. कॉम्पॅक्शनमुळे काय झालं की कचरा अधिक प्रमाणात बसला गेला आणि कचऱ्याचे लेवल समजत गेले. त्याच्यामुळे कचऱ्याचं जे पिकअप असेल त्यासाठी लागणारा जो वेळ होता तो वाचला. दुसरी गोष्ट म्हणजे की कचरा अधिकाधिक त्या कचरा कुंडीमध्ये बसत होता. कचरा उघड्यावरती न ठेवल्यामुळे आत पॅक इनपॅक असल्यामुळे त्याची दुर्गंधी पसरणे हे सगळे जे प्रॉब्लेम्स होते, एअर पोल्युशन होते, हे सगळे प्रॉब्लेम्स खूप रिड्यूस झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही सिस्टम ICT बेस्ड होती की त्याचे रिपोर्ट्स वगैरे डायरेक्टली नगरपालिकेचे जे काही अथॉरिटी पर्सन होते त्यांना सबमिट केले जात होते. आणि सोलार बेस्ड त्याच्यामध्ये लाईटनिंग सिस्टम होते की आपण
त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग देखील डिस्प्ले करू शकत होतो. त्यामुळे संध्याकाळ झाले की ऑटोमॅटिकली ते डिस्प्लेज ऑन व्हायचे, 4 तासानंतर ते डिस्प्लेज ऑटोमॅटिकली बंद होत होते. बहुतांश इंजिनियर बेरोजगार होण्याच्या काळात बाबू पवार यांनी आपली पदवी पूर्ण केली. बेरोजगारीचा शिक्का माथ्यावर घेऊन सरकारला भार होण्यापेक्षा स्मार्ट सिटी मधल्या इनोव्हेटिव्ह प्रकल्पांमध्ये आपले एक्सपर्ट वापरून स्वतःची करिअर सोबतच शहराच्या स्वच्छतेसाठी बाबू पवार यांनी निवडलेला शाश्वत मार्ग हा इतरांसाठी माइलस्टोन ठरेल.